नमस्कार. आज आरोग्य आणि धनसंपदाचा दिवस आहे. आज पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत डॉक्टर विनोद धुरंदरना. गेल्या वेळी लठ्ठपणा आणि गैरसमज ह्याबद्दल त्यांनी खूप चांगली माहिती दिली होती. यावेळेला लठ्ठपणाची कारणं आणि त्यावरचे उपाय हे आपण जाणून घेऊया. तर आता भेटूयात डॉक्टर विनोद धुरंदर यांना. डॉक्टर, वजन वाढण्याची मुख्य कारणं काय आहेत? जसं हे आपण एखाद्या बँकमध्ये 5,000 रुपये टाकले आणि 3,000 काढले तर आपला अकाउंट 2,000 वर जाईल. त्याचप्रमाणे आपल्याला जितक्या कॅलरीज लागतात त्याच्यापेक्षा थोडे जर जास्त घेतल्या तर आपलं वजन वर जातं. तसं उदाहरणादाखल समजा आपल्या जरुरीपेक्षा आपण एक बिस्किट जास्त खाल्लं किंवा एक चमचा साखर जास्त घेतली तर एक वर्षानंतर आपलं वजन फक्त 1 किलोनी वाढेल हे कुणालाच कळणार नाही. परंतु हे जेव्हा 10-15 वर्ष असं चालेल तेव्हा आपलं वजन जवळजवळ 15 किलोनी वाढलेलं असेल आणि तेव्हा आपल्याला वाटेल की काहीतरी आपल्याला याच्याकरता करायची जरूर आहे. दुसरं म्हणजे हल्ली एक काढलेलं आहे म्हणजे डॉक्टर निखिल धुरंदरने की व्हायरस किंवा विषाणू ज्याला म्हणतात AD36 त्याच्यामुळे जर इन्फेक्शन झालं तरसुद्धा वजन वाढू शकतं. याची पिक्युलॅरिटी काय की वजन खूप वाढतं 100, 150, 200 किलोसुद्धा परंतु त्याचं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड कमी होतं. मानसिक कारणांमुळेही वजन वाढू शकतं का? हो, मानसिक जरूर. कारण काय असतं की एखाद्याला डिप्रेशन असेल किंवा एखाद्याला टेन्शन असेल तर त्याच्यामुळे त्याने जर काही खाल्लं जरूर नसताना भूक लागली नसतानासुद्धा खाल्लं जातं आणि मग आस्ते आस्ते वजन वाढलं. आता ह्याच्या बाबतीत काय करावं लागतं की जसं तुम्ही त्यांना डाएट देणार पथ्यपाणी त्याचप्रमाणे त्यांना मानसिक रोग जे तज्ज्ञांचे असते त्यांचीसुद्धा मदत घ्यावी लागते. डॉक्टर, अलीकडे लहान मुलांमध्ये सुद्धा लठ्ठपणाचं प्रमाण बरंच आढळून येतं, त्याची काय कारणं आहेत आणि तो कसा कंट्रोल करता येईल? त्यांचं असं असतं की लहान मुलांना आपण समजा एखाद्याचा पहिला नंबर आला तर आपण त्याला चॉकलेट बक्षीस म्हणून देतो किंवा त्याला आईस्क्रीम देतो किंवा केक्स वगैरे देतो किंवा काही गोडधोड देतो आणि असं केल्यामुळे काय होतं की त्यांना कॅलरीज जास्त मिळतात जरुरीपेक्षा त्यांचं वजन वाढतं. हे वाढल्यानंतर आपण जेव्हा त्यांना जर ट्रीटमेंट देणार असलो आणि त्यांना सांगितलं आजपासून तो चॉकलेट बंद पिझ्झा बंद असं जर केलं तर त्यांना असं वाटतं की आपल्याला विनाकारण शिक्षा केली जाते. माझा अपराध काय की त्यामुळे तुम्ही मला हे बंद करता म्हणून आणि म्हणून ते घरात जरी त्यांना डाएट केलं तर ते बाहेर जाऊन खायला लागतात वाटेल तसं आणि त्यामुळे त्याचा लहान मुलांमध्ये त्याचा उपयोग होत नाही. पण मला एक सांगायचं आवर्जून सांगावं असं वाटतं की एक 3 वर्षाची मुलगी सर्वात माझी लहान पेशंट तिचं वजन 100 पाऊंड होतं, कोलेस्ट्रॉल 450 आणि ते सर्व तेवढ्या वयातसुद्धा कमी झालं. डॉक्टर, लठ्ठपणा किंवा वजन वाढल्यामुळे कोणते कोणते आजार होतात हे तुम्ही सांगाल का आम्हाला? लठ्ठपणामुळे सुरुवातीला आपण म्हणूया की हाय ब्लड प्रेशर होऊ शकतं. हाय ब्लड प्रेशर का होतं तर नॉर्मल बॉडी आणि फॅट यांना मिळून हृदयाला जास्त ब्लड द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे त्या आपल्या ज्या आर्टरीज असतात शिरा असतात त्या जाड होतात त्यामुळे हाय ब्लड प्रेशर होतं. हाय ब्लड प्रेशर झाल्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा संभव असतो. त्याच्यामुळे पॅरालिसिस किंवा स्ट्रोक जो म्हणतात ते आपल्या मेंदूतलं रक्त सप्लाय रक्ताचं कमी जातं त्यामुळे पॅरालिसिस वगैरे होऊ शकतं. सगळ्यात मोठं कॉमन हल्ली म्हणजे डायबिटीस मेलायटस ज्याला म्हणतात ते की त्याच्यामुळे ते कॉम्प्लिकेशन वजन जास्त झाल्यामुळे होऊ शकतं. नंतर कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड हे आपल्या रक्तात जे चरबी असते ती वाढते. ती वाढल्यामुळे परत त्या आपल्या ज्या आर्टरीज असतात त्या लहान होतात ते त्याच्यात बसून राहते आणि त्या लहान लहान व्हायला लागतात आणि मग ज्या भागात त्या लहान झाल्या त्याचा तो रक्ताचा पुरवठा कमी होतो. आणखी म्हणजे व्हॅरिकोज वेन्स ज्याला म्हणतात किंवा मिला त्याला म्हणतात की त्या पसरट होणं आणि त्याचं कारण म्हणजे ते पायातले जे चरबी जास्त असते त्यामुळे त्यांना सपोर्ट मिळत नाही. शिवाय आपल्या फुफ्फुसा लंग्जमध्ये आपलं जे ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं हे बरोबर होत नाही. अशी माणसं एखाद्या वेळी झोपेतूनच एकदम उठून बसतात. त्याला एक नाव आहे पिकविकेन सिंड्रोम म्हणजे पिकविक पेपर्समध्ये ते दिलेलं आहे की तुमचे मसल्स जे असतात छातीचे ते बरोबर काम करत नाही त्यावेळेला आणि तुम्हाला एकदम श्वास बंद होतो तुमचा. नंतर गॉल स्टोन्स म्हणजे काय की आपलं पित्ताशय असतं त्याच्यामध्ये खडे होतात आणि हे जर तसेच राहिले तर त्याच्यापासून कॅन्सर होऊ शकतो. तसाच कॅन्सर मोठ्या आतड्याचा होऊ शकतो. तसाच कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर तोही होऊ शकतो वजन वाढल्यामुळे. नंतर सगळ्यात मोठं म्हणजे
स्त्रियामध्ये वंध्यत्व किंवा स्टेरिलिटी ज्याला म्हणतात की त्यांना मुलं होत नाही आणि वजन कमी झाल्यावर त्यांना मुलं होऊ शकतात. जॉईंट पेन्स हे मुख्य. आता आपण बऱ्याच वेळा पेपरमध्ये बघतो की वाचतो की तुमचा नी जॉईंट काढला, रिप्लेस केला, अमुक केला, तमुक केला, तर त्याचं कारणसुद्धा वजन जास्त असल्यामुळे होऊ शकतं. तर गुडघेदुखी, पाय घोटे दुखणं किंवा आपल्या पाठीचा जो कणा असतो त्याच्यावर प्रेशर जास्त येतं, त्याच्यामुळेसुद्धा सायाटिका वगैरेसारखे रोग होऊ शकतात. नंतर आपले लिव्हर, किडनी वगैरे ह्याचे रोग होऊ शकतात. आणि फ्लॅट फीट म्हणजे जन्मतात जर एखाद्याचा पाय असा पसरत नसेल तर वजन असल्यामुळे अशी जी आर्च असते ती फ्लॅट व्हायला लागते. हे झाल्यानंतर त्यांना चालणं कठीण होतं आणि पाय दुखायला लागतात चाललं म्हणजे. तसंच इंटर ट्रायगो म्हणून एक म्हणजे काय होतं की आपले चामडीचे रोग म्हणा तुम्ही, स्किन डिसीज, तर काय होतं आपल्या एखाद्याच्या मांड्या जर जाड असतील तर चालताना त्या घासतात आणि त्याच्यामुळे तिथे जखम होऊ शकते आणि तो रोग जिथपर्यंत वजन कमी होत नाही तिथपर्यंत तो बरा होत नाही. नंतर स्त्रियांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते वजन जास्त असेल तर 40 बाई 60 दिसते. हे सगळ्यात वाईट, ज्यांना की ते आपलं असं म्हणतात की वय लपवतात, पण हे तर उलट होतं की जर लहान असून तरुण असूनसुद्धा त्या म्हाताऱ्या दिसतात, त्याचं कारण म्हणजे वय. त्याचप्रमाणे मानसिक असंतुलन, मेंटल इम्बॅलन्स जो म्हणतात, की असे जे लोक असतात वजन वाढल्यामुळे ते लोक मिक्स व्हायला पडत नाही, मागे मागे राहतात आणि त्यामुळे आणखी त्यांचं वजन वाढत जातं कारण ते कुठेच मिक्स होत नाही. लठ्ठपणाची कारणं, लठ्ठपणामुळे होणारे तोटे आणि आजार याची माहिती आपण या भागात घेतली. आता पुढील भागात डॉक्टर विनोद धुरंधर यांच्याकडून लठ्ठपणावरचे उपाय याची माहिती आपण घेणार आहोत. रुजुता, बातचीतमध्ये आपण भेटणार आहोत वीणा गवाणकर यांना. वीणा गवाणकर म्हणजे एक होता कारवारच्या लेखिका. बरोबर. अरे वा, मला केव्हापासून त्यांना भेटायचं होतं. मला पण, आणि माझी खात्री आहे की आपले प्रेक्षकही त्यांना भेटायला अगदी उत्सुक असतील. राणी, तुला माहिती आहे ना, राज हाऊस प्रकाशनातर्फे एक होता कारवार या पुस्तकाची 18 आवृत्ती आता निघतीये. कारवार हे व्यक्तिमत्व जितकं जबरदस्त आहे तितकंच जबरदस्त यश या पुस्तकालाही मिळालंय. म्हणून तर वीणाताईंना या निमित्ताने आपण मुद्दामून आमंत्रण दिलंय. वीणा, मानसीमध्ये तुझं स्वागत. आणि एक होता कारवार ह्या तुझ्या पहिल्याच पुस्तकाला जे अगदी अभूतपूर्व यश मिळालं आहे त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन. त्याची आता 18 आवृत्ती निघते आहे असं ऐकलंय. तर जेव्हा तू 81 हे पुस्तक प्रथम लिहिलंस तेव्हा त्याचं वाचक कसं स्वागत करतील अशी तुझी अपेक्षा होती? 18 किंवा 20 हे मुळात पुस्तक लिहिते हेच मला माहीत नव्हतं. त्याच्यामुळे 20 त्याच्या 18 आवृत्तीला मी काय म्हणणार आहे याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. लहान मुलांसाठी मी ज्या काही नोंदी घेत होते त्याचंच 2.5 पुस्तक झालं. आणि पुस्तक झालं म्हणजे माणूसमध्ये ते दिवाळी अंकात आल्यानंतर त्याच्यावर वाचकांची इतकी पत्रं आली की नंतर त्याचं पुस्तक झालं तेव्हा मला कळलं की मी लेखिका झाले. तोपर्यंत मला माहीत नव्हतं. 18 आवृत्ती म्हणजे आता हे दुसऱ्या पिढीच्या वाचकांपर्यंत पुस्तक पोचतं आहे. लोकप्रियतेच्या लाटेवर असं अलगद ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहे. ह्यातल्या नेमक्या कुठल्या पैलूंचं वाचकांना आकर्षण वाटतंय असं तुला वाटतं? खरं तर मलाही लक्षात आले नव्हते एवढे पैलू वाचकांच्या लक्षात आलेले. कुणाला त्याची श्रमप्रतिष्ठा आवडते, कुणाला त्याचं शिक्षक असणं आवडतं, कुणाला त्याच्या संशोधनामागच्या प्रेरणा आवडतात, कुणाला त्याचं ते कर्मयोगी असणं आवडतं. इतके त्याला रंग आहे की कोणाला तरी त्याच्यातला एक 50 त्यांनी जे काही काम केले त्याच्यामागे त्याची काही वेगळी एक तपस्या होती तीसुद्धा काहींना आवडती. त्याच्यामुळे कोणाला कुठलं कारण कशासाठी आवडेल हे मला सांगता येत. या पुस्तकानंतर आयडा स्कडर, सर्पमित्र डिटमार, पक्षीतज्ञ सालिम अली खानखोजे अशी तुझी जी पुस्तकं आली ती सर्व अपरिचित विषयांवर होती. कारवारच्या पूर्वी, तुझं पुस्तक येण्यापूर्वी कारवारबद्दलही आम्हाला काही माहिती नव्हतं. तर असे हे नवे अपरिचित विषय तुला कसे सुचतात? अगदी लहानपणापासून मला चरित्र वाचनाची ओढ आहे आणि त्या वाचनाच्या ओढीतून मी लायब्ररियन झाले. लायब्ररियन झाल्याने वाचन अधिक वाढलं आणि जेव्हा मी हे कारवार लिहिलं आणि ज्या पद्धतीने वाचकांनी त्याला स्वीकारलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रत्येकाच्या मनात चांगल्याची एक ओढ असते आणि त्या ओढीला जर आपण आवाहन केलं, तसं काही जर दिलं तर वाचक ते नक्कीच स्वीकारतात. हा एक भाग. दुसरी अशी मला लक्षात आली गोष्ट म्हणजे
की मला बऱ्यापैकी लिहिता येत असावं. तर आपल्याकडे जर कादंबरी किंवा कथा लिहिण्याची जर प्रतिभा नाही, लिहिण्याचं जर थोडंफार काही कलाकौशल्य आहे, तर ते वापरून आपण एक समाजासाठी किंवा म्हणूया तरुण मुलांसाठी जर काही असं रचनात्मक असणारं जर सांगू शकलो तर ते लोकांना आवडेल. आणि जे माहीत आहे ते सांगण्यात काही अर्थ नव्हता, म्हणून जे काही माझ्या वाचनात वेगळं वेगळं आलं ते मी सांगायचा प्रयत्न केला. विषय अपरिचित म्हणजे त्याबद्दल माहिती मिळणं काही सोपं नसणार. त्यांचे संदर्भ जे असतात त्या संदर्भांपर्यंत तू कशी पोचतेस? मी मगाशी सांगितलंस की मी ग्रंथपाल होते, त्याच्यामुळे ग्रंथालयीन संशोधन जे काय असतं किंवा रिसर्च म्हणतो ते संदर्भ शोधणं ते मला जमतं. वृत्तपत्रीय कात्रणं मी जमवते, समकालीनांच्या मुलाखती घेते. तर या सगळ्यातून जे काही सुरुवातीला वाचनातून एक आकृती माझ्या डोळ्यासमोर येते, एखाद्या व्यक्तीची चरित्र उभं राहतं, तशी मी कुठलीही चरित्र कसं लिहावं याची काही मी कुठून संस्था घेतलेली नाही किंवा मी त्याचा अभ्यासही केलेला नाही. पण एक वाचक म्हणून एखादी व्यक्ती जशी मला सांगावीशी वाटते तसा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. या पुस्तकांमध्ये तू आम्हाला नवी माहिती तर देतेसच, पण त्या घटना अशा वृक्ष घटना म्हणून येत नाहीत, त्या जिवंत होऊन येतात. तर त्यासाठी तुला काहीतरी कलाकुसर करावी लागते. तर सत्य घटना आणि कलाकुसर यांचा तोल तू कसा सांभाळतेस? मला वाटतं की चरित्र लेखकालासुद्धा काहीतरी निर्माणच करायचं असतं, कारण जे आपण वाचतो त्याच्याशी तुमची कुठेतरी तादात्म्यता व्हायला लागते, कुठेतरी तुमची आणि त्या चरित्र नायकाची लय जुळावी लागते. आणि मग त्या अनुभवातून जात असताना विशेषतः मी त्याचं जे लहानपण असतं त्याबाबत ही थोडीशी सवलत घेते, कारण तिथे थोडंसं कल्पनारम्यता आली तर चालते. कारभार वाचक मेळावे भरतात असं आम्ही ऐकलं, ही काय कल्पना आहे? त्याचाच एक नागपूरला प्राध्यापक किशोर महाबळ म्हणून आहे, त्यांना हे कारभार फार आवडलं होतं. इतकं की त्यांनी जवळजवळ 200-300 मुलांना हे वाचायला लावलं, म्हणजे स्वतः कॉपीज विकत घेऊन मुलांच्यामध्ये वाटणं. आणि एक दिवशी मला पत्र पाठवून बोलवून घेतलं आणि सांगितलं की ह्या तुमचे जे वाचक आहेत विद्यार्थी वाचक यांच्यासमोर तुम्ही बोलायचं आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी मला खूप काही प्रश्न विचारले आणि खरं तर त्याच्यातूनच डॉक्टर खानखोजे हे पुस्तक निर्माण झालं. मराठीचा वाचक वर्ग बदलतो आहे असं म्हटलं जातं, म्हणजे पूर्वी जो एक असा मध्यमवर्गीय वाचक वर्ग असायचा त्याच्याऐवजी आता ग्रामीण वर्ग किंवा नवसाक्षर वर्ग वाचक म्हणून मोठ्या प्रमाणात येतो आहे, त्याचा काही लेखनावर परिणाम होतो का? तशी जाणीवपूर्वक मी काही प्रयत्न केलेले नाही, पण मला असं वाटतं आहे की जी 20 वर्षापूर्वी जशी पत्रं येत होती तशीच आजही अगदी आजपर्यंत मला अशीच पत्रं येत असतात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. तर तिथला जो ग्रामीण वाचक वर्ग आहे, आता तुम्ही मुंबईची आणि पुण्याची जर त्याच्याशी तुलना कराल तर ते नसेल, पण त्यांना जे काही मी लिहिलं आहे ते आजही नवं वाटते. आणि मग मला असं शंका येते की ह्या ज्या आपल्या वृत्ती असतात त्या कधी जुन्या होत नाहीत, फक्त तुम्ही थोडीशी काही भाषेची मान बदलत असाल. पण एकूण मी बघते की मला स्वतःला काहीही लिहिताना वाचक वर्ग हा वाचक वर्गच आहे. मी तुला अगदी अलीकडचं एक तुला उदाहरण सांगते की काही अंध वाचकांना मला भेटायची संधी मिळाली, म्हणजे त्यांनी ब्रेलमधून वाचलेलं होतं, टॉकिंग बुकमधून कारभार ऐकलेला होता. आणि जेव्हा त्यांना मी भेटले तेव्हा त्यांनी माझे प्रथम हात हातात घेतले. तर का? तर ते त्यांचं उद्गार फार म्हणजे मला माझं लेखक पण समृद्ध करणार आहेत की ज्या हाताने कारभार लिहिला त्या हातांचा स्पर्श आम्हाला हवा. असं एकाच वेळी सर्व लोकांना आवडणारं आणि तरीही अभिजात वाङ्मयामध्ये ज्याची गणना होऊ शकेल असं पुस्तक तू लिहिलं आहेस याबद्दल आम्हाला खरोखर अभिमानही वाटतो आणि तुझं अभिनंदन करावं असं वाटतं. सर्व वाचकांतर्फे मी तुझं अभिनंदन करते. पुढच्या तुझ्या जे काही प्रकल्प आहेत त्याला सुयश चिंतिते आणि आजच्या या मनमोकळ्या गप्पांबद्दल तुझे आभार मानते. नमस्कार. गृहसजावटमध्ये आपण भेटणार आहोत नीरा आडारकर आणि अरुण काळे या स्थापत्य विशारद मंडळीनं. घरातली मोकळी जागा आणि त्याचा योग्य असा उपयोग या आणि अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली होती. त्यामुळे घराची रचना किंवा सजावट करताना कोणता विचार करावा, कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे तुम्हाला चांगलंच लक्षात आलं असेल. आता ह्या संदर्भातली आणखी काही माहिती आपण घेऊया. गेल्या वेळेला आपण बोललो होतो की घरातल्या एक्झिस्टिंग भिंतींमध्ये फेरबदल करून घरं फंक्शनली आणि व्हिज्युअली कशी इंटरेस्टिंग होऊ शकतात, तर हे जेवढं खरं आहे त्याचबरोबर आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की हे भिंतींमधले फेरफार करताना अत्यंत प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे, नाहीतर त्याचे दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात. प्रथम आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जे बांधकाम आहे किंवा ज्या स्ट्रक्चरमध्ये आपण राहतो
हे कुठल्या प्रकारचं आहे? स्ट्रक्चरचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे RCC फ्रेम स्ट्रक्चर आणि दुसरा प्रकार असतो लोड बेअरिंग मेझनरीची स्ट्रक्चर्स. सध्या आपण कॉमनली जी स्ट्रक्चर्स बघतो मुंबईसारख्या शहरांमध्ये ती RCCची फ्रेम स्ट्रक्चर्स असतात, ज्याच्यामध्ये उभे मेंबर्स आणि आडवे मेंबर्स असतात. आडव्या मेंबर्सचं वजन उभ्या मेंबर्सवरती येतं आणि ते पायाद्वारे जमिनीमध्ये ट्रान्सफर केलं जातं. आडवे जे मेंबर्स असतात जे स्लॅब्सचं वजन घेतात त्या आडव्या मेंबर्सना आपण बीम म्हणतो, आणि बीम स्लॅबचं वजन कॉलममध्ये ट्रान्सफर करतात आणि हेच कॉलम्स उभे असतात ते फुटिंगपर्यंत जाऊन वजन जमिनीमध्ये ट्रान्सफर करतात. तर आपण पहिलं हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या कॉलम्स किंवा बीम्सला अजिबात हात लावला नाही पाहिजे कुठल्याही भिंतींना किंवा कुठल्याही प्रकारचे फेरबदल करताना. हे स्ट्रक्चरल फेरबदल आपण अजिबात नाही केले पाहिजेत. इंटिरियरमध्ये उजेडाचाही मोठा हातभाग आहे. लाईटिंग हे दोन प्रकारचे असतात, एक नॅचरल आणि एक आर्टिफिशियल. नॅचरल लाईटमध्ये व्हेरिएबिलिटी आणि सटलिटी हे दोन फॅक्टर्स असतात. ह्या व्हेरिएबिलिटी फॅक्टरमुळे गोष्टी इंटरेस्टिंग दिसतात. सकाळच्या वेळेला त्या अमुक प्रकारे दिसतात तर संध्याकाळच्या उजेडामध्ये त्या आणखीन वेगळ्या दिसतात. आणि आर्टिफिशियल लाईटमध्ये एक प्रकारची मोनोटोनी असते, त्याच्यामध्ये गोष्टी दबलेल्या दिसू शकतात किंवा अनइंटरेस्टिंग वाटू शकतात. अनलेस खूप एक्स्ट्रा प्रिकॉशन्स घेऊन एक्स्ट्रा स्किल्स घेऊन काही वेगळं आर्टिफिशियल लाईटिंग केलं तर. पण याच्यामुळे काय होतं की आर्टिफिशियल लाईटिंगमध्ये खर्चही वाढू शकतो आणि आपण नॅचरल लाईटवरती जेवढे डिपेंडंट असतो त्यामुळे एनर्जीमध्ये किंवा ऊर्जामध्ये पण आपलं सेव्हिंग होऊ शकतो. तर याकरता उजेडाचा मॅक्सिमम यूज करून घ्यायचा असला आपल्याला आपल्या घरामध्ये, तर खिडक्यांची रचना किंवा खिडक्यांची प्लेसमेंट्स ही नीट प्लॅन करायला लागतं. त्याच्यामुळे भरपूर विचार घालायला लागतो कुठल्या बाजूला खिडक्या असाव्यात, खिडक्या अमुक ठिकाणी दिल्यामुळे उजेड जास्त येईल का ऊन जास्त येईल, उन्हाचा त्रास होतो त्याप्रमाणे पावसाचाही त्रास होईल का. तर ह्याचा नीट विचार करून आपण उजेडाचा पुरेपूर उपयोग कसा करून घ्यावा किंवा पुरेपूर उजेड आत जास्तीत जास्त उजेड आत कसा यावा ह्याच्याकरता खिडक्यांची प्लेसमेंट ही फार महत्त्वाची आहे. आणि खिडक्या साधारणपणे जमिनीपासून 3 फूट उंचीवरती आपण ठेवलेल्या बघतो, पण ह्याच खिडक्या समजा आपण थोड्या खाली म्हणजे साधारण 2 किंवा 2.5 फुटापर्यंत घेतल्या तर आपल्याला त्याच्यामधून येणारा उजेड म्हणा किंवा त्याच्यामधून आपल्याला घरातनं बाहेरचा जो व्ह्यू दिसतो ह्याच्यात खूप फरक पडू शकतो, घर फार इंटरेस्टिंग होऊ शकतं. त्याच्यात एक साहजिकच धोका आहे की खिडकी जेवढी आपण लो घेतो त्यामुळे घरामध्ये मुलंबाळं असली तर त्यांना त्यामध्ये थोडासा धोका वाटू शकतो. पण त्याच्याकरता आपण काही प्रकारची रेलिंग्स दिली किंवा नुसते हँडरेल्स दिले तर आपल्याला हा प्रश्न टॅकल करायला काही प्रॉब्लेम येत नाही. तू जे म्हणालास की खिडक्या आपण खाली घेऊ शकतो त्या 2 फुटासुद्धा आपण खाली घेऊ शकतो, म्हणजे समजा या खिडक्या आपण अगदी जमिनीच्या जवळजवळ जमिनीहून अगदी 6 इंच वर घेतल्या तर बाहेरचा अवकाश आहे ते आत आल्याचा भास आणखी वाढतो. म्हणजे समजा आपल्या खिडक्या आहेत ज्या बाल्कनीला उघडत आहेत किंवा सध्या काय करतात की खिडक्यांच्या बाहेर अशी मोठी जाळी करतात, समजा त्या जाळीमध्ये फुलझाडं ठेवली आणि त्याच्या अलीकडची जी खिडकी आहे ती अगदी खाली जवळजवळ तळाला घेतली तर असं वाटेल की बाहेरची फुलझाडं घरातच आहेत. त्याचप्रमाणे असं कोणाचं घर असेल बैठं घर असेल की ज्यांच्या घराच्या पुढे अंगण आहे किंवा ज्यांच्या घरापुढे बाग आहे अशानी तर अशा जर खिडक्या खाली ठेवल्या म्हणजे त्यांना जवळजवळ दरवाजेच झाले म्हणा ना असं केलं तर बाहेरची बाग किंवा बाहेरचं अंगण हे घरातलाच भाग वाटेल. आणि जे आम्ही सुरुवातीला म्हणत होतो की अवकाशाची जी गंमत असते अवकाश आत येणं बाहेर येणं हे ह्या अशा खिडक्यांच्या आपण ज्या चांगल्या तऱ्हेच्या मांडणीने हे जास्त त्याला एन्हान्स होतं त्याला जास्त उठाव मिळतो. रंग ही घरातली अशी गोष्ट आहे की त्यात प्रत्येकाला मत असतं आणि मग कुठचा रंग ह्या भिंतीला कुठचा रंग द्यायचा त्या भिंतीला कुठचा रंग द्यायचा ह्याची चर्चा भरपूर होते कारण एकदा रंग द्यायचा म्हटलं की एक घरातलं मोठं काम असतं. पण होतं काय की घरातला रंग म्हणजे फक्त रंगाकडेच लोकांचं लक्ष जातं आणि असं होत नाही कारण घराचा रंग ही एक प्रकारची पार्श्वभूमी असते कारण त्याच्यात दुसऱ्या अनेक गोष्टी घरात असतात. त्यामुळे ह्या घराला आपण रंगीबेरंगी करूया इकडे निळा रंग देऊया इकडे हिरवा रंग देऊया असं होऊन चालत नाही कारण घरामध्ये ह्या रंगाशिवाय दुसऱ्या ज्या वस्तू असतात त्याला पण रंग असतात. आणि हल्ली आपण बघतो की जास्तीत जास्त ब्राईट किंवा भडक रंग वापरायची फॅशन येत चालली म्हणा किंवा प्रथा पडत चालली आणि त्याला जास्तीत जास्त लोक हल्ली आकर्षित होऊ लागलेत अशा भडक रंगांकडे. तर मला असं वाटतं की जरी ह्याची कुठूनही आपण फॅशन घेत असलो वेस्टर्न कंट्रीजकडनं किंवा कुठूनही तरी पण आपण आपल्याला ज्या रंगांमध्ये
किंवा ज्या खोल्यांमध्ये आपल्याला जास्त सुदिंग वाटेल असेच रंग नेहमी द्यावेत. आणि आपल्या खोल्यांचा जर आपण आकार बघितला किंवा लांबी रुंदी बघितली, हाईट्स बघितल्या, आपल्याकडचं हवामान बघता आपल्याला असं आढळून येईल की व्हाईट किंवा ऑफ व्हाईटच्या आसपासचे जे रंग आहेत किंवा आयव्हरी म्हणा किंवा रॉ सिल्क म्हणा असे जे रंग आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त सुदिंग वाटतं. रंगाबरोबर पोतही महत्त्वाचा असतो. पोत म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये टेक्स्चर म्हणतो. आपण ह्या टेक्स्चरचा फार विचार करत नाही. आपण जेव्हा कुठच्याही फर्निचरवर हात फिरू, भिंतीवर हात फिरू, लाकडावर हात फिरू, तेव्हा ह्या प्रत्येक आपल्याला हाताला त्याचं एक वेगवेगळं फिलिंग येतं आणि ह्यालाच टेक्स्चर म्हणतात. आणि अशी अनेक तऱ्हेचे पोत, अनेक तऱ्हेचे टेक्स्चर्स आपल्या घराच्या एका खोलीतच एकवटलेले असतात. आणि ह्याच्या संबंधात एक आपल्याला संवेदनशीलता असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे भिंती असल्या तर भिंती ह्या आपल्याला अशा गुळगुळीत हव्यात की त्याच्यावर एक थोडासा पोत हवा आहे. आणि त्यानेही किती फरक पडू शकतो. एखाद्या भिंतीलासुद्धा पोत येऊ शकतो. किंवा ह्या ज्या सगळ्या पोताचा विचार आहे हा फक्त भिंतीच्या बाबतीत किंवा चादरींच्या पडद्यांच्या बाबतीत नाही तर फर्निचरच्या बाबतीतही होऊ शकतो. पण आतापर्यंत आपण हा जो विचार केला, जो विशेषतः अवकाश आणि उजेड आणखी रंग ह्याबाबत, आता फर्निचर जे आहे, जी एक महत्त्वाची गोष्ट आहे घरामध्ये, त्याचा आपण पुढच्याला विचार करूया. आणि आता मानसीचा सल्ला घरातल्या झाडांसाठी. जुना टर्किशचा नॅपकिन टाकून न देता त्याचे छोटे तुकडे कापा, ते घरच्या कुंड्यांमध्ये घाला. याच्यामुळे पाणी साठून राहतं आणि झाडांना गारवाही मिळतो. मटण किंवा मासे धुतल्यावर जे पाणी उरतं ते झाडांच्या कुंड्यांमध्ये टाका. चहाचा चोथा स्वच्छ धुऊन तो गुलाबाच्या झाडाच्या कुंडीत टाका, छान खत मिळतं. डाळ आणि तांदूळ धुतलेलं पाणी तसंच अंडी उकडलेलं पाणी टाकून देऊ नका, ते झाडांना घाला. आता आपण उद्या भेटूयात. नमस्कार.